बाजून दुर्नागिरीचा कडा चढून छापा घालून आणि उदय वनास ठार मारून तानाजी महाराजांनी प्राणार्पण केले गेले। त्यांच्या अद्भुत अशा पराक्रमाची स्मारकशिला म्हणून महाराजांनी तानाजी मोडसरेंच्या स्मरणार्थी देह समाधी सिमोगाडाव बांधली आणि अग्नी समाधी उंबरडला दिली। प्रेत घेऊन गेले आणि या ठिकाणी राजगडाला जिजाबाईंनी तानाजी मोडसरेंना मुलाचं लग्न होतं रायबाचं, त्या रायबाच्या लग्नाच्या अक्षता देण्याकरता तानाजी मोडसरे आलेले, गड लढवण्याकरता याची शपथ घेतली गेली। आणि तानाजी मोडसरे म्हणाले की आधी माझ्या कोंढाण्याचं लग्न आणि मग माझ्या रायबाचं लग्न, म्हणून तानाजी 500 मावळे गेले आणि पाठीमागच्या भागामध्ये लढता लढता दोर टाकून यशवंती घोरपडीच्या सायाने कडा चढून त्या ठिकाणीला 800 सैल शत्रू कापले आणि मग तानाजी मोडसरेंची ढाल तुटली, हात तुटला, कमरेचा सेला काढला, हाताला बांधला, इंच इंच जखमा अंगाला, रक्ताने वीर नालेला आणि इथं दरार तिरकी पडल्यानंतर मावळे पडू लागले आणि मग सूर्याजीने दोर कापला। सूर्याजी म्हणतो मावळे का पाळतायत, पहाट झाली होती, पहाटीच्या चांदण्यामध्ये सूर्याजी परतीच्या दोरावर गेला आणि परतीच्या दोराला सूर्याजी म्हणाला अरे हिजड्यांनो पळताय कशाला, तुमचा बाप रक्ताच्या थवळ्यात मरून पडलाय, मी परतीची दोर केव्हाच कापून टाकले गेले। आणि मग महाराजांना बातमी समजली, तानाजी मोडसरेंच्या रक्तानं स्वराज्याचा भगवा फडकला। बातमी राजगडाला पोचली आणि राजगडावर जिजाऊन म्हटलं गेलं शोभा पहा माझा लाडका कोंढाणा सर झाला, जावा तुम्ही आता गडाला। आणि मग महाराजांनी इथे याची कोंढाणा उर्फ म्हटलं गेलं। महाराज मावळ्यांना जमवलं आणि या ठिकाणी महाराज म्हणाले गेले अरे मावळ्यांनो असे रडताय काय, आजपासून या गडात राव। महाराज म्हणाले माझा एक गड गेला आणि एक गड आला, म्हणून महाराज म्हणाले गेले की गड आला पण सिंह गेला। जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव।